नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे लेक्चर तयार केलेलं आहे ते बुद्धिमत्ता, जे काही जळगाव भरतीचा पेपर झाला आहे तलाठी, त्याच्यामधले हे बुद्धिमत्ताचे प्रश्न उत्तर आपण यामध्ये सेशनमध्ये बघणार आहोत. तरी जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाईम जर तुम्ही चॅनलला भेट देसाल, तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्यावं. रोज लेक्चर सुरू असतं, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडण्यास मदत होईल. तर आता या लेक्चरकडे आपण वळूया. तर प्रश्न क्रमांक पहिला, विधान दिलेले आहे 2, आंबे द्राक्षापेक्षा महाग आहे. आंबे हे द्राक्षापेक्षा महाग आहे. ओके, हा आंबे जे आहे हे काय द्राक्षापेक्षा महाग आहे. द्राक्ष त्याच्यापेक्षा स्वस्त आहे. जर आंबे 10 रुपयाला असतील तर द्राक्ष 8 रुपयाला असेल. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, द्राक्ष सफरचंदपेक्षा स्वस्त आहे. सफरचंद जर 10 रुपयाला असेल तर जे काही द्राक्ष आहे ते किती रुपयाला असतील? 8 रुपयाला असतील. द्राक्ष हे सफरचंदपेक्षा काय स्वस्त आहे. तर सर्वात महाग फळ कुठलं आहे याच्यामध्ये जे काही यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन दिलेलं आहे का? ओके, सफरचंद आणि आंबे याच्यामध्ये काही कंपॅरिझन एकही स्टेटमेंट असं दिलेलं नाही आहे. त्याच्यावरून आपल्याला हे निश्चित सांगता येणार नाही की कुठलं फळ हे महाग आहे. त्याचं योग्य उत्तर कुठलं असेल? चौथं, निश्चित सांगता येणार नाही. जर डेसीग्रामला जसा डेसीग्रामला जसा सेंटीग्राम असतो तसा डेकाग्रामला काय असतो? हेक्टोग्राम असतो. जसा डेसीग्रामला काय असतो? सेंटीग्राम असतो. तसंच डेकाग्रामला काय असतो? हेक्टोग्राम असतो. त्याच्यानंतरचा प्रश्न, लेफ्टनंट कॅप्टन तर कर्नल काय असेल? लेफ्टनंटसाठी कॅप्टन आणि कर्नलसाठी मग काय? तर पहा, लेफ्टनंट नंतर काय असतं? कॅप्टन असतं. ओके, सर्वात खालची जी पोस्ट असते, एक नंबरची जी पोस्ट असते ती लेफ्टनंटची असते आर्मीमध्ये. त्याच्यानंतर कॅप्टन असते त्याच्यावरती असते मेजर, त्याच्यावरती असते लेफ्टनंट, कर्नल असतं. ओके, त्याच्यानंतर कोण असते? कर्नल असतं. आणि कर्नलनंतर कोण असते? मग ब्रिगेडियर असतं. तर याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे, कर्नलनंतर कोण? ब्रिगेडियर. जसं लेफ्टनंटनंतर काय? कॅप्टन. तर कर्नलनंतर कोण? ब्रिगेडियर. ब्रिगेडियरनंतर कोण? मेजर जनरल. मेजर जनरलनंतर लेफ्टनंट जनरल, आणि सर्वात वरची पोस्ट म्हणजे ती कुठली? जनरलची. ओके, तर अशा पद्धतीचा आहे प्रश्न बनू शकतो याच्यावरती. सर्व हे लक्षात ठेवून घ्या, लेफ्टनंट सर्वात सुरुवातीची पोस्ट, त्याच्यानंतर कॅप्टन, नंतर मेजर, नंतर लेफ्टनंट कर्नल, नंतर कर्नल, नंतर ब्रिगेडियर, नंतर मेजर जनरल, नंतर लेफ्टनंट जनरल आणि शेवटी जनरल. त्याच्यानंतर माला ही मीराला म्हणाली. माला कोणाला म्हणाली? मीराला म्हणाली, तुझ्या भावाची पत्नी ची आई माझी आजी लागते, तर मीरा ही मालाची कोण आहे? असा हा प्रश्न आहे. तर इथे मी डायग्राम काढलेलंच आहे. माला ही मीराला म्हणत आहे, तुझा जो भाऊ आहे त्याची जी पत्नी आहे ती हिची कोण लागतं? आजी लागतं. ओके, म्हणजे मीरा ही मालाची कोण असेल? आत्या. ओके, तर माला मीराला म्हणाली, तुझा जो भाऊ आहे, ओके, तुझ्या जो भावाची पत्नी आहे ती कोण आहे? माझी आई आई आहे. म्हणजे माला आणि मीरा यांचा जो संबंध आहे तो कुठलाच आहे? आत्याचा संबंध आहे. त्याच्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्याची योग्य जोडी येईल? 90 दिलेले आहे, नंतर 60 दिलेले आहे, त्याच्यानंतर 70 दिलेले आहे, 43 आहे, 55 आहे, 28 आहे. ओके, आपल्याला याच्यामध्ये जे काही जोडी येणार आहे ते ओळखायची आहे. तर पहा, 90 मायनस जर 70 केलं तर किती मिळतात? 20 मिळतात. ओके, 90 मायनस जर 70 केलं तर किती मिळतात? 20 मिळतात. त्याचप्रमाणे हे झालं 90 मायनस 70. त्याचप्रमाणे जर आपण 63 मायनस 43 जर केलं तर किती मिळतं? 63 मायनस 43 जर केलं तरी आपल्याला किती मिळतात? 20 मिळतात. त्याचप्रमाणे इथेच दिलेलं आहे, आपल्याला जे पर्याय दिलेले आहे ते आपल्याला तपासून पाहिजे. इथे 45 आणि 18 आहे, इथे किती आहे? 55 आणि 28 आहे. तर 55 मायनस 45 जर केलं तर किती मिळेल आपल्याला? 10 मिळतात. ओके, आणि 28 मायनस 18 जर केलं तर किती मिळतात? 10 मिळतात. म्हणजे 10चा डिफरन्स आहे. सो करेक्ट ॲन्सर इज 45 अँड 18.
त्याच्यानंतरचा प्रश्न 24 चे 54 तर 63 चे किती असं विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये. थोडा विचार करावा लागतो, जमतं हे प्रश्न. 24 चे 54 तर 63 चे किती, तर याच्यामध्ये पहा 2 अधिक 4 आपण जर केलं तर किती मिळतात आपल्याला, 6 मिळतात. 2 अधिक 4, 24 म्हणजे किती, 2 अधिक 4, त्याचं सेपरेशन होऊ शकतं, तर 6 मिळतात. आणि 6 गुणेला जर 9 केलं तर किती मिळतात आपल्याला, 54 मिळतात. 2 अधिक 4 बरोबर 6 आणि 6 गुणेले 9 म्हणजे किती मिळाले, 54. ओके, हे पहिलं याचं लॉजिक. दुसरं याचं लॉजिक 63चं जर बघितलं तर 6 अधिक 3 म्हणजे किती, 9. ओके, आणि 9 यालासुद्धा आपण 9 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला किती मिळतात, 81. ओके, तर हे करेक्ट ॲन्सर आहे, 81 इज द करेक्ट ॲन्सर. तर असं लॉजिक याच्यामध्ये लागू शकतं. 2 अधिक 4 म्हणजे किती आले, 6. 6 गुणिले 9, इथे 9 कॉमन आहे आणि इथेसुद्धा काय, 9 कॉमन आहे. ओके, आणि 9च्या ह्या कॉमन फॅक्टरने आपल्याला करेक्ट ॲन्सर मिळत आहे. तर 6 अधिक 3 म्हणजे 9, 9 गुणिले 9 म्हणजे किती, 81. त्याच्यानंतरचा प्रश्न, जर हॉर्सला 82539 लिहिलं तर रोजला काय लिहू, तर इथे हॉर्स लिहून घ्यायचा. एच म्हणजे 8 दिलेलं आहे, ओ म्हणजे 2 दिलेलं आहे, आर म्हणजे 5, त्याच्यानंतर एस म्हणजे 3 आणि ई म्हणजे 9 दिलेलं आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे, रोज म्हणजे आर म्हणजे किती, 5, ओ म्हणजे 2, एस म्हणजे 3, ई म्हणजे 9. त्याच्यामध्ये जे पर्याय दिलेला आहे 5 2 3 9, ते कुठला आहे, फर्स्ट. सो द फर्स्ट इज द करेक्ट ॲन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न, योगी शीर्षासन करत आहे, तर यासाठी आपल्याला जे की दिशा आहे त्या माहिती पाहिजे. मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं होतं, दिशा ज्या असतात, वरची जी असते ते उत्तर असते. ओके, त्याच्यानंतर जी आहे खालची ती दक्षिण. आपला भारताचा नकाशा डोक्याचा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि त्याच्यानंतर मग दिशा ठरवून घ्यायच्या. जी की आपली मुंबईची साईड आहे ती कुठली आहे, पश्चिम साईड आहे. आणि ही जी साईड आहे ती कुठली आहे, पूर्व साईड आहे. ही कुठली आहे, पश्चिम साईड आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आहे दिशा आहे. आता काय म्हणते प्रश्न, योगी शीर्षासन करत आहे आणि त्यांचं तोंड कुठं आहे, पश्चिमेकडे आहे, म्हणजे या साईडला त्यांचं तोंड आहे. असे ते शीर्षासन करत आहे, त्यांचं जे तोंड आहे ते कुठं आहे, या साईडला त्यांचं तोंड आहे, पश्चिमेकडे त्यांचं तोंड आहे या साईडला. ओके, तर डाव्या हाताला कोणती दिशा असेल, जे की त्यांचा डावा हात आहे. ओके, तर कोणती दिशा असेल, हा त्यांचा उजवा हात झाला आणि हा झाला त्यांचा डावा हात. ओके, तर डाव्या हाताला कुठली दिशा आहे, दक्षिण दिशा आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न, मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती म्हणतं, तर एका तासामध्ये किंवा एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. ए 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंद. ओके, 1 मिनिट इज इक्वल्स टू किती, 60 सेकंद. तर 1 आवर इज इक्वल्स टू, 1 आवर इज इक्वल्स टू, हे तुम्हाला माहीतच असेल, 1 आवर इज इक्वल्स टू 3600 सेकंद. 3600 गुणेला करायचे 24 आणि त्याला मल्टिप्लाय करायचं, मार्च महिन्या कितीचं असतं, 31चा. तर जे करेक्ट ॲन्सर मिळतं ते किती मिळतं, 2,67,000 ही जी फिगर आहे ती मिळते. सव्वीस लाख 78,400 इतकी ही फिगर मिळते. ओके, आता काय म्हणतो, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले त्या रांगेमध्ये आहे, जे की मैदानावर जे की रांगा आहे. तर रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी आहे, रमेश मधली जी रांग आहे त्याच्यामध्ये मध्यभागी आहे. तर मधोमध आहे,
जे की रांग आहे त्याच्यामध्ये उभा आणि तो मध्ये आहे, त्याच्यासमोर 10 मुले आहे आणि तर त्याचा मैदानावर एकूण किती विद्यार्थी आहे, तो जो आहे 10व्या क्रमांकावर आहे, त्याच्यासमोर 10 क्रमांक 10 मुलं आहे म्हणजे त्याचा जो क्रमांक आहे तो किती 11 आणि मधोमध आहे म्हणजे या साईडला 10 आहे आणि या साईडला किती आहे 10 आहे. ओके, 10 आणि 10 20 झाले आणि तो एक म्हणजे टोटल 21 आहे आणि मधात उभा आहे म्हणून टोटल रांगा किती आहे 21च आहे. ओके, तर तो 11व्या रांगमध्ये उभा आहे, त्याचे इकडे 10 रांगा आणि तिकडे 10 रांगा म्हणजे टोटल 21 रांगा आणि 21 एका रांगेमध्ये विद्यार्थी आहे. तर 21 गुणिले 21 जर केलं तर आपल्याला आन्सर मिळून जातं किती 441. त्याच्यानंतर हा प्रश्न याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, मिसिंग जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, हे जे मिसिंग दिलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये योग्य उत्तर आहे 102. तर कसं आलं हे, तर 13 गुणिले 4 जर केलं आपण तर किती मिळतं 52 मिळतं. 13 चौक 52, 13 चौक 52 मिळतं ना. तर 4 गुणेला जर 2 केलं तर आपल्याला किती मिळतं 8 मिळतं. ओके, 4 गुणिला 2 केलं तर किती मिळाले 8. त्याचप्रमाणे 15 भागिले 75 कितीचा भाग जातो 5चा जातो. ज्याच्याप्रमाणे 13चा 4ला 4ने भाग दिला, 13 चौक 52, 4 2 8, 15 5 75, 75 म्हणजे 15 5 75, 5 2 10. त्याचप्रमाणे 17 भागिले 102 जर केले आपण तर किती मिळते आपल्याला 6 आणि 7 2 12. असं हे लॉजिक आहे याच्यामध्ये. 17 इथे 102 जर ठेवले आपण, 17 भागिले 102 म्हणजे आपल्याला किती मिळते 6 आणि 7 2 किती होते इथे 12, म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे ते किती आहे 102. त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न, 12 वजा 5 बरोबर 84, 10 वजा 5 बरोबर 50, 8 वजा 5 बरोबर 24, तर 6 मायनस 5 किती. तर पहा 12 वजा 5 जर केलं तर किती मिळते आपल्याला 7. ओके, आणि 7 मिळाले आपल्याला. त्याच्यानंतर 10 वजा 5 जर आपण केलं तर किती मिळते आपल्याला 5. ओके, त्याच्यानंतर 8 वजा 5 जर केलं तर आपल्याला किती मिळते 3. ओके, आणि 6 वजा जर 5 केलं तर आपल्याला किती मिळते 1 मिळते. तर अशा पद्धतीने हे कमी कमी होत आहे 2 2 ने. तर इथे जर आपण पाहिलं तर इथे मग जी फिगर येईल ह्या पहा, इथे जर आलं 7 तर 12 7 84, 12 गुणिले 7 म्हणजे 84, तसंच 10 गुणिले 5 म्हणजे किती 50, तसंच 8 गुणिले 3 म्हणजे किती 24, तसं 6 गुणिले 1 म्हणजे किती येईल इथे 6. ओके, अशा पद्धतीनं 6 इज द करेक्ट आन्सर, 6 इज द करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न उत्तर पाहिले. अजून टॉपिक वाईजसुद्धा मी समोर तुम्हाला अपलोड करून देईन, प्रत्येकच टॉपिकवरती जे की प्रश्न उत्तर आणि त्याचे शॉर्टकट्ससुद्धा ट्रिक मी तुम्हाला सांगून देईल, जेणेकरून अभ्यासाला सोयीस्कर होईल. तरी तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.